नमस्कार, गृहस्वामिनीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण गृहस्वामिनीमध्ये डिंकाचे लाडू कसे करायचे हे शिकणार आहोत. डिंकाचे लाडू करण्यासाठी लागणारी साहित्य आधी आपण पाहून घेऊया. या ठिकाणी आपण साधारण 1 किलो सुक्या नारळाचा जो किसा आहे तो करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी डिंक घेतलेला आहे साधारण 200 ग्रॅम. आपण ड्रायफ्रूट आपल्या आवडी आणि चवीनुसार या ठिकाणी घेऊ शकता. या ठिकाणी एक मोठी वाटी आपण साजूक तुपाची घेतलेली आहे, ती आपण आवश्यकतेनुसार डिंक तळून घेण्यासाठी वापरणार आहोत. 2 मोठ्या वाट्या आपण घेतलेल्या आहेत साखरेच्या आणि साधारण 1/2 किलो साखर आपल्याला 1 किलो साठी लागेल. 1/2 किलो आपण या ठिकाणी खारीक घेतलेले आहेत आणि 1-2 मोठे चमचे आपण या ठिकाणी वेलची पूड घेतलेली आहे. साखर घालून आपण ती बारीक करून घेतलेली आहे. चला तर मग आपण लगेचच कृतीकडे वळूया डिंकाचे लाडू करण्यासाठी. आता आपण एक कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे. आपण आता हे जे आपण सुक्या नारळाचा किस करून घेतलेला आहे तो थोडा थोडा करून आपण कुरकुरीत असा भाजून घेणार आहोत. लक्षात घ्या, आपल्याला त्याला लालसर करायचं नाहीये, व्यवस्थित खरपूस असा आपण त्याला भाजून घेतोय. साधारण अशा पद्धतीने आपण हा जो नारळाचा किस आहे तो व्यवस्थित खरपूस असा भाजून घेतलेला आहे आणि तो आपण थोडासा असा कुस्करून घेणार आहोत, जेणेकरून जर तो मोठे त्याचे काप असतील तर ते कुस्करले जातील. एकदम बारीक आपल्याला चुरा करायचा नाहीये त्याचा, फक्त थोड्या प्रमाणामध्ये त्याला असा स्मॅश करून किंवा कुस्करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण त्याला व्यवस्थित कुस्करून घेतोय. आपल्याला जरा मिक्सरमधून काढायचं असेल आणि याला बारीक करायचं असेल तरीही आपण करून घेऊ शकता, पण मला या डिंकाचे लाडू हे अशाच पद्धतीने किसलेल्या नारळ खोबऱ्याचेच आवडतात, त्यामुळे मी त्याला मिक्सरला लावून घेणार नाहीये. आता आपण हे बाजूला ठेवून देतोय आणि आपण या ठिकाणी जी खारीक घेतलेली आहे आता त्यालाही मी छानस गरम करून घेणार आहे. आता आपण ही जी खारीक घेतलेली आहे तीही गरम करून घेणार आहोत. व्यवस्थित खरपूस अशी आपण त्याला गरम करून घेऊया, नंतर आपण त्याला मिक्सरमधून काढून घेणार आहोत आणि त्याची बारीक अशी पेस्ट तयार करणार आहोत. अशा पद्धतीने आपण ही खारीक सुद्धा व्यवस्थित छानपैकी परतवून घेतलेली आहे. आता आपण याला थोडं थंड व्हायला देणार आहोत, त्यानंतर आपण याला मिक्सरमधून काढून त्याची बारीक अशी पावडर करून घेणार आहोत. खारीक गरम करून काढून घेतल्यानंतर आपण साधारण हे जे साजूक तूप घेतलेलं आहे 1 वाटी त्यातील 1/2 वाटी आपण तूप इथे वापरतोय. यामध्ये आपण जे 250 ग्रॅम डिंक घेतलेला आहे तो आपण यामध्ये तळून घेणार आहोत. कोणताही गोड पदार्थ करताना आपण जर साजूक तुपाचा वापर केला तर त्या गोड आपल्या पदार्थाची चव आणखीनही वाढते. तूप आता व्यवस्थित गरम झालेला आहे, त्यामध्ये आता आपण हे डिंक जे घेतलेलं आहे ते आपण थोडं थोडं करून घालून फुलवून घेणार आहोत. व्यवस्थित आपल्याला डिंक तुपामध्ये फुलवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने फुलल्यानंतर आपण लगेचच हा काढून घेणार आहोत. खूप लालसर करायची गरज नाही. अशा पद्धतीने आपण हा डिंक काढून घेतोय. अशा पद्धतीने आपण परतवून घेतलेल्या खारीकची व्यवस्थित अशी पावडर करून घेतलेली आहे मिक्सर. आपण डिंक ही व्यवस्थित साजूक तुपामध्ये फुलवून घेतलेला आहे आणि तो आता आपण बाजूला ठेवतोय आणि आता आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया. साखरेचा पाक करण्यासाठी आपण पुन्हा एकदा कढई ठेवलेली आहे गॅसवर. त्यामध्ये आपण ही जी 2 वाटी साखर घेतलेली आहे ती घालून घेतोय आणि त्यामध्ये ही साखर पाण्यामध्ये बुडेल इतपत आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया. आता आपण हा साखरेचा पाक तयार करण्यासाठी ठेवलेला आहे. यातली साखर आता व्यवस्थित विरघळून येते आणि ती त्याला छान अशी उकळी आल्यानंतर आपण त्याचा साधारण 1 टारीपेक्षा कमी होईल इतपत आपण त्याचा पाक तयार करून घेणार आहोत. या ठिकाणी आपण सुक्या नारळाचा जो किस आहे तो व्यवस्थित कुस्करून घेतलेला आहे. त्यानंतर
हा जो डिंका आपण घेतला होता तळून तोही आपल्याला आता स्मॅशरने मी याला थोडा बारीक करून घेते अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपण डिंकही व्यवस्थित स्मॅश करून कुस्करून घेतलेला आहे. आता हे जे सुकं खोबरं आहे डिंक आहे त्यामध्ये आपण खारीकची जी बारीक पावडर करून घेतलेली आहे ती मिक्स करतोय. आपल्याला आवडी आणि चवीनुसार आपण ड्रायफ्रुट्स घालून घेऊया. आणि आपण ही जी वेलचीची पूड घेतलेली आहे ती साधारण 1.5 मोठा चमचा आपण यामध्ये वापरणार आहोत. आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. एका बाजूला आपला साखरेचा पाक आहे तो तयार होतोय. त्यानंतर आपण तो साखरेचा पाक याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. एका बाजूला आपला साखरेचा पाक उकळून तयार आहे. आपल्याला तो झालाय की नाही पाहायचा असेल तर आपण एका डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाकाचा आपण एक थेंब त्यामध्ये टाकून बघायचा. तो जवळ राहतो आहे याचा अर्थ आपला पाक तयार झालेला आहे. आता आपण लाडू बांधायसाठी पाक मिक्स करून घेऊया. आता परातीमध्ये आपण सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हा तयार पाक घालून घेणार आहोत. मी थोडा थोडा मिक्स करून घेते. अशा पद्धतीने आपण त्यामध्ये हा पाक घालून घेऊया आणि हे सर्व मिश्रण आता एकत्र करून घेऊया. साखरेचा पाक आपण या सगळं मिश्रणामध्ये आपण मिक्स केलेला आहे. आता आपण त्याचे लाडू वळून घेऊया. मी या ठिकाणी थोड्या थोड्या भागामध्ये साखरेचा पाक मिक्स केलेला आहे. गरम असतानाच आपल्याला हे लाडू वळायचे असतात. अशा पद्धतीने आपण याला छानसा आकार देऊन घेऊया. अशा पद्धतीने आपण टिंकाचे आपल्याला आवडतील त्या साईजनुसार लाडू तयार करून घेऊया. मी बाकी लाडू अशाच पद्धतीने वळून घेते. अशा पद्धतीने आपले डिंकाचे लाडू तयार आहेत. आपले अभिप्राय मला माझ्या कमेंट्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मी आणखीनही चांगले व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. आता हे लाडू करताना जर आपल्याकडे कधी खारीक जास्त झाली किंवा सुकं खोबरं वगैरे जास्त झालं तर आपण त्यामध्ये पुन्हा एकदा साखरेचा पाक करून मिक्स करू शकता. व्हिडिओ पाहून झाल्यानंतर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले लाईक्स आणि कमेंट्स मला नक्कीच अपेक्षित आहेत. थँक्यू.